अध्यक्ष महोदय, जरी हा विषय रायगडचा असला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरुवात जवळजवळ आता 546 नळ पाणी योजनेला मंत्री महोदय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळजवळ 546 नळ पाणी योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आणि त्याची टेंडर निविदा प्रक्रिया सुद्धा पूर्ण झाली. परंतु दोन निविदा देकार देऊन सुद्धा या ठिकाणी फक्त 180 या ठिकाणी निविदा स्वीकारण्यात आल्या. म्हणजे निविदेचं आपण ज्या जलमिशनची ज्या योजना सुरुवात झाली त्यावेळी आपण घाईगाडी गडबडीमध्ये एस्टिमेट केली आणि त्यामुळे काय झालं की ते एस्टिमेट बरोबर झाली नाहीत आणि त्यामुळे आता 10% लोकवर्गणी सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्यामुळे ह्या ज्या निविदाला कोणीचा प्रस्ताव आला नाही किंवा हे मिळालं नाही तर त्यांना आपण निविदा पुन्हा काढणार का किंवा 10% अट शिथिल करणार का किंवा नवीन एस्टिमेट या ठिकाणी करणार का? आपल्याला कल्पना नसेल की मागच्या सरकारच्या काळामध्ये 2 वेळेस आपण याचे बदल केले. आदरणीय दादा इकडे बसलेले आहेत, ज्या ज्या वेळेस दरवाढ झाली दादा, असं कायद्यात कधीच झालं नाही पाण्याच्या बाबतीमध्ये. मागच्या वेळेस आपण 2 वेळेस रिव्हिजन घेऊन दरवाढ या ठिकाणी केली आणि आपण जर म्हणत असाल की असे काही आपले कामं राहिलेले असतील तर त्यांची मागणी आपण केलेली आहे तर 100% 2 दिवसाच्या तिथे आपल्याला कारवाई झालेली दिसेल. हसन मुश्रीफ साहेब अध्यक्ष मध्ये आताच पाणीपुरवठा मंत्र्यांनी सांगितलं की मागच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी फार आम्हाला सहकार्य केलं. हे वक्तव्य यांचं हे खरं की गोव्यातील अजित पवारांनी अन्याय केला हे खरं. चला दोघं वक्तव्य खरी आहेत.